नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या राज्य सरकारने आता 7/12 असेल, 8 असेल किंवा फेरफार असेल, हे सर्व ऑनलाईन केलेले आहेत. ह्याच्यामध्ये डिजिटलायझेशन आणलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक नागरिकास फक्त माफक दरामध्ये आता 7/12, 8 व फेरफार जो असेल तो डिजिटल सिग्नेचरसहित व्हेरीफाईड पद्धतीने मिळेल. म्हणजेच ऑनलाईन एकदा आपण डिजिटल पद्धतीने डाउनलोड केला तर कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्याला सही घ्यायची आवश्यकता नाही. तो येतानाच डिजिटल सिग्नेचर आणि व्हेरीफाईड होऊन येईल व तो आपल्याला डायरेक्ट कोणत्याही कामासाठी डायरेक्ट जमा करता येईल. त्यासाठी शासनाने आता एक JR प्रदर्शित करून त्यासाठीचे दरसुद्धा निर्गमित केले आहेत, जेणेकरून ह्या माफक दरामध्ये आता सर्वांना ऑनलाईन पद्धतीने कुठेही 7/12 असेल, 8 असेल आणि फेरफार अगदी सहज पद्धतीने मिळवता येईल. तर या व्हिडिओमध्ये आपण हा JR नेमका काय आहे आणि आपल्याला 7/12, 8 व फेरफार मिळवण्यासाठी नेमके किती पैसे मोजावे लागणार आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांच्याकडून दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी आलेला हा JR आहे. JRचं शीर्षक असं आहे, महसूल विभागाअंतर्गत उपलब्ध असलेले अभिलेख सेतू आपले सरकार सेवा केंद्र किंवा माई सेवा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करून देणे व ई हक्क प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देणेबाबत या JRचा आता शासन निर्णय अगदी आपण सविस्तर पाहूया. ई फेरफार प्रकल्पाअंतर्गत राज्यातील सर्व अधिकार अभिलेखामधील गावनमुना 7/12, 8 संगणीकृत करण्यात आलेले आहेत, ज्यापैकी अभिलेख डिजिटल स्वाक्षरित स्वरूपातसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यांची नक्कल फी शासन निर्णयात नवे आता निश्चित केलेली आहे. सदर संगणीकृत अभिलेख खालील तक्त्यात नमूद केलेल्या दरानुसार सेतू आपले सरकार केंद्र किंवा महाई सेवा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच तुम्ही जर जवळच्याच ई महासेवा केंद्र असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा सेतूमध्ये जर गेला तर तुम्हाला आता इथे मी सांगणार आहे त्या दरानुसारच तुमचा 7/12, 8 फेरफार उपलब्ध करून मिळतील, तेही डिजिटल स्वाक्षरित. त्यानंतर तुम्हाला कोणतीही कुणाची सही घेण्याची गरज नाही, ते व्हेरीफाईड असतील, कोणत्याही शासकीय कामासाठी तुम्ही वापरू शकाल. तोही मुद्दा इथे या पुढेच या JR इथे एक्सप्लेन केलेला आहे. आता हा तक्ता दिलेला आहे अनुक्रमांक 1, 7/12, 8 ही दोन कागदपत्रं आहेत, त्यांचा दर जवळपास 25 रुपये इतका आहे. जर तुमचा 7/12, 8 हा दोन पानांचा असेल तर दोन पानांपर्यंत फक्त आपल्याला 25 रुपये तिथे त्या कार्यालयात द्यायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला हा डिजिटल स्वाक्षरीतला 7/12 मिळून जाईल. तर दोन पानांपेक्षा जर जास्त किंमत असेल तर प्रति पुष्ट 2 रुपये, म्हणजे समजा 3 पानांचा 7/12 असेल तर 27 रुपये, 4 पानांचा 7/12 असेल तर 29 रुपये, म्हणजे 2 पानांपेक्षा जर जास्त पाने असतील तर प्रत्येक पानासाठी आपल्याला 2 रुपये असा शुल्क आकारला जाईल. पण जेमतेम इन जनरली आपला हा 7/12 दोन पानांचा, 8 हा सुद्धा 2 पानांचा असतो आणि त्याची किंमत ही इथे 25 रुपये इतकी आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल स्वाक्षरीतील डेटाबेस अधिरित संगणीकृत गावनमुना 7/12, गावनमुना 8 ज्यावर दर्शवलेला QR कोड 16 अंकी पडताळणी क्रमांकाद्वारे त्याची पडताळणी सत्यता पडताळणी करणे शक्य आहे. असे डिजिटल स्वाक्षरीतील 7/12 असतील, 8 असतील हे सर्व कायदेशीर व शासकीय कामासाठी ग्राह्य समजले जातील. म्हणजे जो आपण ऑनलाईन 7/12, 8 जो मिळवणार आहे त्याच्यावर एक QR कोड आहे, 16 अंकी पडताळणी क्रमांक आहे, ज्याच्यानुसार त्याचे सत्य पडताळणी करणे अगदी सोपं आहे आणि त्यामुळेच ते सर्व कायदेशीर व शासकीय कामासाठी ग्राह्य धरले जातील. म्हणजे तुम्ही ऑनलाईन हा 7/12 आणि 8 जर मिळवला आपले सरकार सेवा केंद्र सेतू किंवा ई महासेवा केंद्रातून तर ते डायरेक्ट तुमच्या शासकीय कामासाठी तुम्ही वापरू शकता आणि त्याचा शुल्क हा जो आहे तो 25 रुपये इतका ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आता फेरफारसाठीसुद्धा इथे एक तक्ता दिलेला आहे. ही फेरफार ई हक्क प्रणालीद्वारे एक फेरफार अर्ज नोंदवण्यासाठी व अपलोड करावायची कागदपत्रे व अंदाजे दर खालील तपशिलाप्रमाणे. म्हणजेच तुम्हाला जर फेरफारसाठी जर अर्ज करायचा असेल, त्यासाठी जर कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे असेल तर त्यासाठी अर्ज करण्याचा दर जवळपास तेवढाच, म्हणजे 25 रुपये इतका आहे आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रेसुद्धा कोणकोणती इथे सांगितली आहेत. जर तुम्हाला ई करार
साठी अर्ज करायचा असेल तर सोसायटी ई करारपत्र आणि अधिक एक कागदपत्र असे अंदाजित पृष्ठसंख्या 2 आणि त्याचा दर असेल तो 25 रुपये. बोजा दाखल करणे किंवा गहाणखत असेल तर अंदाजित पृष्ठसंख्या 3 त्याचा दर 25 रुपये. बोजा कमी करणे त्यासाठी डॉक्युमेंट लागेल बँकेची प्रत वा अधिक एक कागदपत्र 2 पृष्ठापर्यंत त्याची दर असेल 25 रुपये. वारस नोंद करायचा असेल तर मृत्यू दाखला सत्यप्रत व इतर अधिक एक कागदपत्र याचे 3 पृष्ठापर्यंत 25 रुपये इतका दर असेल. मयताचे नाव कमी करणे, शेरा कमी करणे किंवा एकुम्या म्हणजेच एकत्र कुटुंब प्रमुख नोंद कमी करणे यासाठी सुद्धा प्रत्येकी 2 व 3 पानांसाठी 25 रुपये इतका दर आहे. आणि शेवटचं विश्वस्तांचे नाव म्हणजे फेरफारसाठी आपल्याला विश्वस्तांचे नाव जर बदलायचं असेल त्यासाठी अर्ज करायचा असेल तर धर्मादाय आयुक्त यांचे आदेशपत्र अधिक एक कागदपत्र ही कागदपत्रे लागतील आणि 2 पानांपर्यंत याची रक्कम जवळपास 25 रुपये इतकी असेल. तर एवढे सारे अर्ज आपण ई हक्क प्रणालीद्वारे फेरफार अर्ज नोंदवण्यासाठी फक्त 25 रुपयांमध्ये आपले सरकार केंद्र किंवा सेतू किंवा ई महासेवा केंद्रामध्ये करू शकतो. आता ही सर्व सर्व्हिसेस तुम्हाला सेतू आपले सरकार केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तेही फक्त माफक दरामध्ये. म्हणजे हा शासन निर्णय आणि यामध्ये आपल्याला चालू करून दिलेल्या सर्व्हिसेस तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.